अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे 21 पैकी 17 ते 18 उमेदवार बिनविरोध निवडून आले असल्याने जामनेर नगर परिषद चौक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केलाय। दिवस महागाराची 8 तारीख असताना सहकार पॅनलच्या 21 पैकी 17 ते 18 जागा बिनविरोध झाल्या। त्यात शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, 2-3 ठिकाणी काँग्रेसचे फॉर्म राहिलेले आहे, पण तेही येणाऱ्या काळामध्ये जाहीर माघार काढत आहेत। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। भाजप 15 जागांवर लढणार होती, पण वेळेवर हुसका बाहेर ठरला, पिस्तुल्या रणांगण सोडून पळाला, रणछोडदास झाला। आणि या बँकेमध्ये जे राजकारण झालं होतं, ही बँक तोट्यात असताना रोहिणीताई नेवलकर यांच्या नेतृत्वाखाली, गुलाबराव अप्पा असतील, भैयासाहेब असतील, सतीजांना असतील, यांच्या नेतृत्वाखाली बँक नफ्यात आली। आणि ही बँक जवळपास 257 कोटीचा तोटा भरून ही बँक चांगल्या मार्गावर सुशिक्षित करण्याचा प्रयत्न मागच्या संचालक मंडळाने केला। आणि त्याची जी पावती आज जनता जनार्दनांच्या आशीर्वादाने सहकार पॅनलचं नेतृत्व करणारे सहकार महर्षी आदरणीय नाथा भाऊ, गुलाबराव अप्पा, सतीश अण्णा, रवींद्र भैया वगैरे इतके, रोहिणीताई खडसे केवलकर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज 15-16 जागा या बिनविरोध झालेल्या आहेत। येणाऱ्या 2-3 दिवसात सगळं पिक्चर क्लिअर होईल। जामनेर तालुक्यातून नाना राजमल पाटील हे बऱ्याच वर्षापासून आपल्या विद्यमान आमदारांशी संघर्ष करत होते, पिस्तुल्याशी संघर्ष करत होते, आणि अशा परिस्थितीत आज ते रणांगण सोडून पळाल्यामुळे नाना भाऊ जनता जनार्दनांचे आशीर्वाद, सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि कार्यकर्त्यांची मेहनत म्हणून नाना भाऊ आज बिनविरोध झाले। त्यांचं सर्वांतर्फे हार्दिक अभिनंदन आपण टाळ्यांच्या गजरात करू। नाना पाटील मागे वळो, साथ जिल्हापरिषद, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, त्या ठिकाणी असेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित होऊन लढा देतील एवढी अपेक्षा, एवढी खात्री देतो। आणि पुन्हा एकदा विजयी सर्व उमेदवारांच्या अभिनंदन, जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने नाना भाऊंचं व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्रिवार अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।